नमस्कार सर्वांना. संकल्प फाउंडेशनच्या या संवाद सारथी या वेबिनार मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांना या दिवाळीच्या पर्वाच्या शुभेच्छा देतो. आजचं हे जे आपलं संवाद सारथीचं 11वं पर्व आहे, तर ते सुरू करण्यापूर्वी थोडक्यात एक संकल्प फाउंडेशन विषयीचा एक छोटासा व्हिडिओ क्लिप आपण बघूया. आमचं जे फाउंडेशन आहे गेले 2013 पासून कार्यरत आहे जळगाव जिल्हा आणि परिसरात. आम्ही ग्रामविकास, स्वयंरोजगार अशा वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण क्षेत्र काम करत असतो आणि ते काम करत असताना आम्हाला वेगवेगळे अनुभव देखील आले. त्याचा एक छोटासा व्हिडिओ क्लिप तुम्हाला मी शेअर करतो. आपलं जे संवाद सारथीच वेब सिरीज सुरू झाली, ती सुरू करण्यासाठी काय उद्दिष्ट होते ते मी सांगण्यापूर्वी भावनाताईंना विनंती करतो की एका प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. भावनाताई तुम्ही आहात ना? हो हो, येतोय माझा आवाज? हो येतोय ताई. ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभीर्यजत्राः, स्थिरैरङ्गैः सृष्टवान् सस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. धन्यवाद. धन्यवाद भावनाताई. थोडक्यात या वेबिनार सिरीज विषयी सांगतो की जे संवाद सारथीची व्याख्यानमाला आहे, तर याचा उद्देश आहे की जे पण आपल्यासारखे दिव्यांग बांधव आहेत, तर त्यांना जे जीवनात वेगवेगळे संघर्ष करावे लागतात, मग ते संघर्ष करत असताना त्यांचं जीवन सुकर होण्यासाठी ते कसा लढा देतात, त्यांना जी संकट येतात ते बॅलन्सिंग कसं करतात, त्यानंतर या विश्वाशी पण कसं जुळवून घेतात, हे सगळं ऐकण्यासाठी आम्ही या वेबिनार सिरीजची सुरुवात केली. भावनाताई आणि अशा अनेक व्यक्तींच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे आणि आतापर्यंत जवळजवळ एकच मिनिट मी स्क्रीन शेअर करतो. दहा पुष्प झालेत या वेबिनार सिरीजचे. पहिलं पुष्प 15 ऑगस्टला भारताच्या 75व्या
स्वातंत्र्य दिनानिमित्त ही सुरुवात झाली होती. अंजनाजी प्रधान मॅडमने माझ्या सह्याद्री या विषयावर आपलं विचार व्यक्त केले होते. आणि ही सिरीज प्रत्येक सोमवारी रात्री 8 वाजता आम्ही घेत असतो. आणि याचा उद्देश एकच आहे की लर्निंग, लिसनिंग आणि हे सगळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी आम्ही प्रयत्नरत असतो. कारण प्रत्येकाचा संघर्ष, प्रत्येकाची कहाणी वेगवेगळी आहे आणि ती कहाणी ऐकून घेऊन त्यातनं काय शिकता येईल यासाठीच या सिरीजचं आम्ही आयोजन केलेलं आहे. उद्या 24 तारखेला आपलं शेड्यूल होतं, पण दिवाळी सणानिमित्त आपण ते एक दिवस आधीच आज रविवारी घेतोय. तर हे सगळं कंटिन्युअस चालू असतं. मी जास्त वेळ न घेता अंजना मॅडमला मी अंजना मॅडमला रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपल्या पाहुण्यांचा परिचय करून घ्या. नमस्कार. संकल्प फाउंडेशन आयोजित संवाद सारथीचे 11वे पुष्प गुंफण्यासाठी आज आपल्याला लाभले आहेत आदरणीय पांडुरंगजी पंढरीनाथ भोर सर. आपल्या यशाची व्याख्या जर भक्कम असेल तर आपण सदैव अपयशाच्या 2 पावले पुढे असू सरांचे शिक्षण बीए डीएड झालेले आहे. सर 10वीत 82% मिळवून सिन्नर तालुक्यात पहिले आले होते. 12वीला 70% मिळवून नाशिकच्या महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयात सरांनी डीएड पूर्ण केलेले आहे. जिल्हा परिषदेच्या ठाणगाव शाळेत सर प्राथमिक शिक्षक म्हणून विद्यादानाचे कार्य करतात. सर कविता करतात. पुण्याच्या एका संस्थेने त्यांच्या काही कविता प्रकाशित केल्या आहेत. सर नेहमीच वेगवेगळे प्रकल्प राबवत असतात. हस्ताक्षर सुधार प्रकल्प, बोधकथा संग्रह, गाथा यशाची कात्रण संग्रह, गारगोटी, शंख शिंपले यांचा संग्रह असे प्रकल्प राबविले जातात. ग्रामस्थांचे प्रबोधनही केले जाते. तसेच सरांनी ज्ञान रचना वादावर आधारित आकर्षक साहित्य बनवून विद्यार्थी उपस्थिती वाढविणे, बियांची बँक यासारखे निसर्गाशी निगडित उपक्रम राबवून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे खूप मोठे कार्य केले आहे. भलेवाडी या आदिवासी शाळेत डिजिटल वर्ग सुरू करण्यात सरांचा खूप मोठा हात आहे. सरांनी स्वतःचे काही पैसे खर्च करून शाळेसाठी लोखंडी दरवाजे देखील बसवलेत. याबद्दल त्यांचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे. सरांच्या प्रयत्नांनी शाळेचे नंदनवन झालेले आहे. शाळेतील परिसर एव्हरग्रीन झालेला आढळतो. विद्यार्थ्यांची उपस्थिती 95%पेक्षा जास्त असते. सरांनी गरीब, होतकरू व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा मिळावी म्हणून आपल्या जन्मदात्रीच्या नावाने वाचनालय सुरू केलेले आहे. आपण ज्या शाळेत शिकून मोठे झालो त्यासाठी आपणही काहीतरी देण्या लागतो. यामुळे सरांनी देखील शाळेच्या नवीन इमारतीसाठी लागणारे प्लंबिंग पाईप इत्यादी साहित्य त्यांनी पुरविलेले आहे. तसेच सरांनी सावली अनाथ आश्रमात विद्यार्थ्यांना ब्लँकेट, छत्री वाटप अशा प्रकारे विविध मदत सर नेहमीच करत असतात. आपणास मिळालेले पुरस्कार: राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार मुंबई, राष्ट्रीय समता फेलोशिप युवा शक्ती सामाजिक संस्थेकडून मिळालेला आहे. गुणवंत अपंग महाराष्ट्र शासन अपंग कल्याण आयुक्तालय विकास महामंडळ मुंबई यांच्याकडून आपणास प्रदान करण्यात आलेला आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार इनो एज्युकेशन सोसायटी मालेगाव यांच्यातर्फे आपणास मिळालेला आहे. राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार जिवाळा बहुउद्देशीय संस्था नाशिक याकडून आपणास हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. गुणवंत शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र राज्य समिती शिक्षक परिषद याकडून आपणास मिळालेला आहे. राष्ट्रीय कोरोना सेनानी पुरस्कार हाही पुरस्कार आपणास प्रदान करण्यात आलेला आहे. किस्मत में लिखी हर मुश्किल टल जाती है, किस्मत में लिखी हर मुश्किल टल जाती है, यदि हो बुलंद हौसले तो मंजिल मिल ही जाती है, यदि हो बुलंद हौसले तो मंजिल मिल ही जाती है. सिर उठाकर आसमान को देखोगे बार बार, सिर उठाकर आसमान को देखोगे बार बार तो गगन छूने की प्रेरणा मिल ही जाती है, तो गगन चुने की प्रेरणा मिळ ही जाती है. हीच म्हण सरांनी खरी केली आहे. धन्यवाद. आता मी पुढील सूत्र सरांकडे सोपवते. धन्यवाद अंजना मॅडम. मी आजचे वक्ते पांडुरंग भोर सर यांना आमंत्रित करतो की त्यांनी
आपलं स्पीच या ठिकाणी शेअर करावं. सर तुमचा आवाज नाही येते. हो सर आला आवाज. हो सर आला आला. हॅलो. हा सर येतोय आता. नाही थोडा क्लिअर नाहीये. थोडं रेंज मध्ये आहे ना. ओके सर ठीक आहे बोला. हा सर बोला ना. सर आवाज नाही येत आहे तुमचा. हो आता आला आला. सर तरी ब्रेक होतोय थोडा आवाज. थोडं रेंज मध्ये येतात का. हा सर सर तुमचा आवाज क्लिअर नाही आहे सर. हॅलो. हॅलो. सर आवाज नाही येत आहे तुमचा. हॅलो. सर आवाज नाही येत आहे तुमचा. हॅलो. हा सर आता येतोय क्लिअर बोला. आवाज येतो का. हा आता क्लिअर आहे बोला. क्लिअर येतो ना. हो हो. ओके ओके सर. सर्वांना नमस्कार. मी पांडुरंग भोर प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोलली. राज्य कोष अध्यक्ष प्रहार दिव्यांग कर्मचारी संघ महाराष्ट्र. आज मला विश्वसरांनी या संवाद पुष्पामध्ये आमंत्रित केल्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार व्यक्त करतो. भावनाताईंनी मला या संदर्भात साधारणपणे 2-3 दिवसापूर्वी कल्पना दिली आणि विशाल सरांचा मला कॉल आला आणि अचानकपणे तुम्हाला संवाद करायचा असं ठरलं आणि होकार दिला. आपण दिव्यांग आहोत हे मानस मुळात आहे. आतापर्यंत कोण संघर्ष केला तर कोणी केला नाही आणि त्या संघर्षाबद्दलच एक जिद्दीची कहाणी म्हणून आज मला आमंत्रित केलं आहे. तर मी माझ्या जीवनाविषयी थोडक्यात जे व्यक्त करतो ते सर्वांनी ऐकावं ही विनंती. मित्रांनो माझा जन्म 1978 आहे. सिन्नर तालुक्यातील स्थानगाव येथे एका अतिशय गरीब आणि सामान्य कुटुंबात झाला. माझ्या आधीची 4 भावंड
त्यांचा सांभाळ करता करता आईच्या नाकीनं येत असे आणि त्यात महाराज म्हणजे आधी तुला त्या फाल्गुन मार असं म्हणावं लागेल. कारण माझ्या भावंडांचा सांभाळ करायला आईचा जीव मेटाकुटीला येत होता आणि त्यात माझा जन्म झाला तो दिव्यांगत्व घेऊन आणि अपंगत्व घेऊन जन्माला आल्यामुळे कुटुंबात एका पोशिंदा पोटाची भर पडली असं म्हणावं लागेल. आईला कदाचित त्यावेळी माझा जीव नकोसाही झाला असेल पण पोटच्या गोळ्याला कोण दूर करणार आणि म्हणून आईने माझा संभाळ केला. अशा कुटुंबात जन्म झाला आणि माझा धर्म सुरू झाला. संघर्ष करण्यासाठी परमेश्वर जन्म घातली होती की काय असा प्रश्न माझ्या मनापासून. कारण संघर्ष माझ्या जीवनामध्ये ओपूर भरा होता. वयाच्या 5व्या वर्षी माझं पितृचं त्रास होतं आणि सर्व कुटुंबाची जबाबदारी माझ्या माऊलीवर येऊन पडली. त्यामुळे माझी चार चार भावंडांपासून आमचा सांभाळ करण्यासाठी आईला अतिशय कष्ट जीवाचा जन्मापासूनच संघर्ष करावा लागला. शाळा प्रवेशापासून तर नोकरी मिळेपर्यंत माझं सर्व आयुष्य संघर्षाने उत्तोत भरलेलं आहे. मी 6 वर्षाचा आणि आता शाळेत प्रवेश घ्यायचा म्हणून आईने शिक्षकांना माझ्या प्रवेशाविषयी विचारले. मात्र शिक्षकांनी माझ्या दिव्यांगत्वावर अनेक प्रश्न उपस्थित केले. हा शाळेत कसा येईल, अभ्यास कसा करेल, नेहमीच उपस्थित राहील का, अशा अनंत प्रश्नाचा भडीमार माझ्या आईच्या समोर केला आणि आईच्या इच्छा मरून गेल्या. मलाही शाळेत मी ज्यावेळी आईला बोलायचो माझे मित्र शाळेत जातात तेव्हा आईने मला सांगितलं, बाळा तू अपंग आहेस त्यामुळे शाळेत शिकत नाही. आणि माझ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. अशा वेळी आमच्या समकक्ष गरीब कुटुंबातील एक व्यक्ती आमच्या गावामध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये कामानिमित्त आली आणि त्यांनी ठरवलं त्या आमच्या कुटुंबाचा एक भाग बनले. आमचा बोध झाले आणि त्यांनी आईला विचारलं, बाई तू पांडूला शाळेत का पाठवत नाही. चालता येत नाही, शिक्षक सांगतात की तो शाळेत येईल का, त्याला अभ्यास करता येईल का. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मला पाठिंबा आणि शाळेत घेऊन गेला. तिथे मुख्याध्यापकांना सांगितलं, सर याला शाळेत का घेत नाही, तो अपंग झाला म्हणून काय झालं, अपंग माणूस असतो का. आणि त्याच्या या प्रेरणेने मला या पहिलीमध्ये प्रवेश मिळाला. ज्यावेळी पहिली येथे प्रवेश करायला गेला तेव्हाच माझा पहिला संघर्ष सुरू झाला. संघर्षाचे अनेक पार करत मी माझं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. शाळेत जाण्यासाठी अनेक अडचणी होत्या, त्या गुडघ्यावर चालावं लागायचं. कधी मित्रांच्या खांद्याला पकडून, कधी रस्त्याच्या दगडांना पकडून गुडघ्यावर असा संघर्ष. आईच्या स्वप्नांना जर बळ द्यायचं असेल तर आपण शिकलंच पाहिजे, आपण संघर्ष केलाच पाहिजे.
हे मी मनोमन ठरवलं. सर तुमचा आवाज नाही येते. हॅलो. हा सर आवाज येतो आता. हो येतोय येतोय. हॅलो. हा सर येतोय. क्लिअर येतो ना? थोडा ब्रेक होतोय सर. सर क्लिअर आवाज येतो का? थोडा थोडा ब्रेक होतोय. आता? हा आता क्लिअर आहे. येतो ना? ओके. आणि प्राथमिक शाळेमध्ये माझा प्रवेश झाला आणि अनेक संघर्ष करत करत माझं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं. स्कॉलरशिप परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आलो. पण आईची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण शिकलोच पाहिजे, आपण जिद्द धरलीच पाहिजे या उद्देशाने मी शिकत होतो. पण प्रथमच शिक्षणाला अडचण आली, मला प्रवेशच नाकारला गेला. आता आपण शिकणार कसं? आणि अनंत अडचणीवर मात करत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक शाळा माझ्या घराच्या जवळ असल्यामुळे मी मित्रांच्या मदतीने किंवा रस्त्याच्या कडेने दगडांना पकडत पकडत जवळ जात होतो. आता माध्यमिक शाळेत जायचं. माध्यमिक माध्यमिक शाळा माझ्या घरापासून साधारण 1 किलोमीटर अंतरावर होती. आता मात्र आपल्या शिक्षणात खंड पडणार ही भीती मला होती. हॅलो. हा सर बोला ना. येत आहे तुमचा आवाज? येतो सर. हो येतो येतो. क्लिअर येतो. ओके ओके. हो. माध्यमिक शाळा घरापासून 1 किलोमीटर दूर असल्याने जाण्या येण्याचा खूप मोठा प्रश्न होता. आणि आता नक्कीच आपल्या शिक्षणात खंड पडणार असं मला वाटू लागलं. अशा वेळी माझा वर्ग मित्र श्याम गोसावी देवासारखा धावून आला आणि तो मला दररोज सायकलवर शाळेत ने आण करू लागला. तोही माझ्या वर्गातच होता, त्यामुळे काही अंशी प्रश्न मिटला. परंतु सर तुमचा आवाज परत जाण्याचा प्रश्न मिटला. हा हा. हॅलो. आता येतो? हो सर येतोय. हॅलो. येतो. ओके सर. येतोय सर. आणि अतिशय ओके सर. माध्यमिक शाळेत माझं ऍडमिशन झालं आणि मी माझ्या मित्राबरोबर दररोज शाळेत जाऊ लागलो. परंतु सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये मला वर्गातच बसावं लागेल. माझ्या अत्यंत जीवनावश्यक क्रियांना सुद्धा मला लगाम घालावा लागेल. त्या क्रियांवर मी नियंत्रण ठेवते आणि त्या सवयीचा दिवस एकाच. तरीही मला कुठली समस्या येत नाही. अतिशय जिकरीने मी माध्यमिक शिक्षण सुरू केले आणि
माझं माध्यमिक शिक्षण सुरू झालं मला प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागेल. माध्यमिक शाळेत गेल्यानंतर मला सर्वात महत्वाच्या दोन गोष्टी स्किल मिळाले, ते म्हणजे एक पहिलं म्हणजे माझं सुंदर सर तुमचा आवाज परत ब्रेक होतोय. मला हॅलो आता येतो सर. हा आता येतो येतो. ओके. माध्यमिक शिक्षण घेत असताना मला दोन कला मिळाल्या, दोन कौशल्य मिळाली. ती कौशल्य म्हणजे पहिलं म्हणजे सुंदर हस्ताक्षर आणि दुसरं म्हणजे वक्तृत्व कला. या दोन कलांनी मला खूप काही दिलं. जीवापार प्रेम करणारे मित्र मला मिळाले आणि तितकेच प्रेमळ गुरुजन दिले. माझ्या शिक्षकांनी त्या काळामध्ये माझे दिव्यांगत्व दूर करण्यासाठी प्रोत्साहन दिले, पण ते क्षणिक होते. शेवटी लढाई मलाच लढायची. माझा संघर्ष काय केला होता, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत असंख्य समस्या माझ्या समोर उभ्या असायच्या. माझ्या कष्टाकडे बघून मला माझा संघर्ष अगदी क्षुल्लक वाटायचं. माध्यमिक शिक्षण पूर्ण करत करत 1995 मध्ये मी 82% गुण उत्तीर्ण झालो आणि दिव्यांगांमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथम आलो आणि माझा संघर्ष पाहिजे लवकरात परिस्थिती असल्यामुळे लवकरात लवकर जे शिक्षण घेऊन आपल्याला काहीतरी रोजगार मिळेल अनेकांनी सल्ला दिला तू डिप्लोमा कर. डिप्लोमासाठी ऍप्लिकेशन केलं आणि डिप्लोमाच्या लिस्ट मध्ये अगदी वरच्या पातळीवर माझा नंबरही लागला. पण त्यावेळी मात्र माझ्या अपंगत्वावर माझी हार झाली आणि मला प्रवेश नाकारला गेला. त्यावेळी मला अपंगत्वाची तीव्र जाणीव झाली. इयत्ता पहिलीत असताना ज्याप्रमाणे मला शिक्षणासाठी नाकारलं गेलं त्याच पद्धतीने आजही नाकारले गेल्यामुळे मला नको तो विचार माझ्या मनाला शिवून गेला. कशासाठी शिकायचं, शिकून तरी आपण काय करणार, असे नकारात्मक विचार मनात येऊन गेले. इतके गुण मिळवूनही जर आपल्याला पुढे शिकायला संधी मिळत नसेल तर आपल्या शिक्षणाचा फायदा काय, असे अनेक नकारात्मक विचार माझ्या मनाला शिवून गेले आणि मी घरी आलो. घरी आल्यानंतर आता पुढे काय, सर्व अंधार दिसत होता. या अंधारातून प्रकाशाची वाट शोधायची होती आणि ही शोधत असताना पुढे शिकावं की नाही, शिकून तरी काय करणार, असा विचार करत करत साधारण 5-6 महिने तशीच निघून गेले. आता आपण 11वी कला शाखेत प्रवेश घ्यावा असा निर्णय झाला. ज्या माझ्या गावामध्ये 45% मुलं शोधत फिरत होते त्या कॉलेजनेही आता प्रवेशाचा कालावधी संपला म्हणून माझा प्रवेश नाकारला. आता तुला प्रवेश मिळणार नाही. त्यावेळी मात्र मी अगदी अवाक झालो. माझ्या पुढे अंधार पसरला गेला. आता काय करायचं. अखेर शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन मला स्पेशल केस म्हणून गावात 11वी कला शाखेला प्रवेश मिळाला. 11वी 12वी शिक्षण बाहेरून केलं. 12वी मध्ये 70% गुण मिळवून पुन्हा प्रथम आलो आणि महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळी बी एड पूर्ण झाल्यानंतर
माझ्या आईला वाटलं माझ्या मुलाने पायावर चालावं उभं राहावं या भोळ्या भाबड्या अपेक्षेने तिने मला मुंबई येथे एका हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि तिथं मला अतिशय हीन वागणूक मिळाली. डॉक्टरांनी सांगितलं हा फार झालं तर 5 वर्ष जगू शकतो आणि तेव्हापासून मी माझं मृतवत दिव्यांगत्व आयुष्य जगलो. आजही मी स्वतः मृत समजतो कारण डॉक्टरांनी मला तेव्हाच मृत घोषित केलेलं होत. माझ्या या संघर्षामध्ये माझ्या आईने माझ्यासाठी खूप काही केलं. सर आवाज येतो? हॅलो. हो येतोय येतोय सर. येतोय सर, क्लिअर आहे आवाज येतोय. ओके सर, थँक्यू. आणि अभावाच्या या माझ्या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती की काय, आणि म्हणूनच मला निसर्ग लढायला ताकद देत होता. माझं घर तरी काय, जनावरांचा गोठा म्हणजे माझं घर. घरची एवढी गरिबी होती की त्या काळी माझ्या वडिलांचा साधा फोटोही काढता आला नाही. आणि माझे वडील गेल्यानंतर माझ्या आईचा पुरुषी आधारही संपला, आईवरच सगळी जबाबदारी येऊन पडली. पण माझी माऊली डगमगली नाही, कधी रडली नाही. ती पोट चालवण्यासाठी विड्या ओढू लागली. विड्यांच्या त्या तंबाखूचा अम्मा भावंडांच्या आरोग्यावर काही विपरीत परिणाम होत असेल याची पुसटशी कल्पनाही तिला त्यावेळी नक्कीच नसावी, कारण ती अडाणी होती, अशिक्षित होती. आई भावंडांना गोऱ्या गोळा करणे, लाकूड फाटा आणणे यासारख्या कामांना झुंपली. पण म्हणून आईनं फक्त कामाला झुंपलं नाही तर भावंडांना शाळेत टाकलं आणि मला जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकलं. मोठ्या प्रयासाने तिने मला प्रवेश मिळवून दिला. शाळेत जाऊन मन लावून शिकत होतो, घरी येऊन कधी अभ्यास करत होतो. कधी पेन असे कधी पेन्सिल नसे, पण एकाकी जीवनापेक्षा मला या दिव्यांगत्वात शिकायला छान वाटत होत. आमचं शिकणं इतरांना महत्वाचं वाटण्याचं कारणच नव्हतं. कधी ओट्यावर बसून अभ्यास करणे, रस्त्याने येणारे जाणारे लोक वेगळ्याच नजरेने माझ्याबरोबर हा शिकून मोठा दिवा लावणार आहे वगैरे टोमणे मारायची. पण आई सांगायची कुणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. मला कोणी हिनवलं की खूप वाईट वाटायचं. तेव्हा वाटायचं आपली परिस्थिती आपल्याच बळावर बदलण्याचाही आपल्याला हक्क नाही का असा विचार यायचा. पण क्षणभरच आईला माझ्यावर प्रचंड विश्वास होता. आईचा हा विश्वास खरा करायचं ठरवलं. 5वीला नवोदय साठी निवड झाली. मात्र या अपंगत्वामुळे मला नवोदय विद्यालयात जाता आलं नाही. पुढे गावातच माध्यमिक शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण घेतलं आणि मला आता संधी आली होती. मित्रांच्या मदतीने मी शिकत होतो. शिक्षणशास्त्र पदविका शिक्षणासाठी विडी कामगार शिष्यवृत्ती आणि दिव्यांग शिष्यवृत्ती मिळाली. त्याच्या जोरावर माझ्या शिक्षणाचा खर्च चालू होता. बारीक सारीक खर्चासाठी आई थोडेफार पैसे पाठवत होती. मी DEDचे शिक्षण घेत होतो तरी आईचा विड्या वळण्याचा व्यवसाय चालूच होता. तो बंद केला असता तर मला पैसे कुठून मिळाले असते. DEDच्या शेवटच्या वर्षाला होतो. दुसरीकडे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होतो. माझ्या आईचे कष्ट हीच माझी प्रेरणा होती. बाकी माझ्या आईला शिक्षणाचा काही गंधच नव्हता. आईला तर मी फक्त नोकरीला लागणार असं वाटत होत. DEDपूर्ण झालं आणि नोकरीला लागलो. आज मला अनेक जण विचारतात की तुझं अख्खं बालपण तरुणपण परिस्थितीशी दोन हात करता करता संपलं. या अवस्थेतलं जगण्याचं जगणंच तुला अनुभवता आलं नाही. पण मी नेहमी म्हणतो संघर्ष करत होतो म्हणूनच माझ्यात ताकद येत होती.
अख्ख बालपण गुडघ्यावर फिरत मित्रांच्या सहवासात गेलो होतो तेव्हा माझ्या आजूबाजूच्या तरी माझ्या आजूबाजूला कोण होत? माझी आई, माझीच माणसं, सगळेच गरीब, सगळ्यांच्या पोटाला अर्धपोटी राहण्याची, पोटाला चिमटा काढत रात्र घालवण्याची सवय. त्यामुळे आमच्याला अमुक मिळतंय, चांगलं खायला प्यायला मिळतंय, आणि आपल्याला मात्र उपाशी राहावं लागतंय असं वाटण्याची माझी परिस्थितीच नव्हती. सगळे सारखे, दैवाला दोष लावत बसण्याची गरजच नव्हती. काही नव्हतंच, मग कमीपणा तरी कशाच्या बाबतीत भागायच? तरी छान वाटत होत, गरिबीत पण आनंद वाटत होता. पण नाशिकला शिकायला गेलो तेव्हा पहिल्यांदा मला माझ्या गरिबीची जाणीव झाली. पण कधीही कुणाबद्दल मत्सर वाटला नाही आणि स्वतःच्या परिस्थितीचं दुःख मानलं नाही. पहाटे 5 वाजता उठायचो, अभ्यासाला बसायचो, कॉलेज, अभ्यास अशीच दिनचर्या. कॉलेज काळामध्ये माझी ही दिनचर्या होती. दुःख उगाळत बसलो असतो तर इथवर पोचलोच नसतो. आपले दिवस पालटण्यासाठी मी कुणाच्या मदतीच्या हातांकडे पाहिलेच नाही. मला इतकंच कळत होत, आपली परिस्थिती आपल्यालाच बदलायची आहे. तीही न कुडता न थकता साधारण वयाच्या 22-23 वर्षी नोकरीला लागलो. कष्ट केले नसते तर आयुष्यात आलेल्या संधीचं बोट धरलं नसतं तर इथपर्यंत मी काय गमावलं यापेक्षा माझ्या संघर्षाने मला आज काय दिलं हे मी महत्वाचं मानतो. आज माझ्याकडे काय नाही, जगण्याचे हर प्रकारचे अनुभव घेतले आहेत, पोटाला पीळ पडणारी भूक अनुभवली आहे. माझ्या या संघर्षातून लढायचं ठरवलं तर काहीच अशक्य नसतं एवढं जरी माझ्या सर्व बांधवांनी माझ्याकडे पाहून ठरवलं तरी खूप आहे. मी आज स्वतःसाठी परिपूर्ण आहे, माझं कुटुंबही परिपूर्ण आहे, माझी पत्नी दिव्यांग आहे, माझा मुलगा 9वीमध्ये शिकतो. आपल्याबरोबर आपल्यासारख्याच इतरही दिव्यांगांना प्रेरणा मिळावी, चालना मिळावी, त्यांनाही काहीतरी मिळावं यासाठी मी सतत धडपडत असतो. दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी काम करत असतो. पावनाताई आणि निलेश खेदवलकर बोभाटे यांच्या मदतीने आपल्यासारख्या दिव्यांगांना आपली माहिती व्हावी यासाठी आम्ही नाशिक येथे अखिल भारतीय दिव्यांग संमेलनाचे आयोजनही केलं होतं. त्यामध्ये मी कार्यवाहक म्हणून कामही केलं. दिव्यांगांना प्रेरणा मिळावी यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शनही केलं. यापुढे दिव्यांग बांधवांसाठी काम करण्याची मनापासून इच्छा आहे, त्यासाठी मी प्रयत्नही करतोय. आईच्या नावाने एक संस्थाही रजिस्टर केली आहे, त्यातूनच दिव्यांगांना काहीतरी देण्यासाठी विशेषतः ग्रामीण दिव्यांगांसाठी काम करण्यासाठी मी झटतो आहे, प्रयत्न करतो आहे. ग्रामीण भागातील दिव्यांगांना UDID कार्ड असेल, रोजगाराच्या संधी असतील, दिव्यांग योजना असतील, दिव्यांगांसाठी आर्थिक पाठबळ असेल, दिव्यांगांसाठी मिळणाऱ्या विविध सुविधा असतील याचं मार्गदर्शन करतो. अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. तुमचं एक तर हॅलो. हा सर, तुमची PDF आहे ती एकदा सर्वांना शेअर करतो आणि मग आपण प्रश्न उत्तर घेऊया. एकच मिनिटात मी शेअर करतो. ओके सर, चालेल. PDF दाखव. सर ते बघता बघता त्याच्याविषयी
जिथं काही तुम्हाला वाटलं ते सांगत सर. दिसतंय ना स्क्रीनवर? हॅलो. हो दिसतंय. हो दिसतंय सर, क्लिअर दिसतंय. हो दिसतंय, दिसतंय सर. ओके ओके. दिव्यांग साहित्य संमेलनात हे पोहोचतात. ओके. सर याच्या विषयी सांगा ना. वेलकम मेडिकल फाउंडेशन. हॅलो. काही दिवस नाशिक मध्ये आम्ही दिव्यांग व्यक्तींसाठी वेलकम मेडिकल फाउंडेशनचं उद्घाटन केलं होत. हॅलो. हा सर बोला ना. ऐक. हो येतो येतो. आवाज येतो का? हो येतोय. हा. आणि दिव्यांग लोकांना त्यातून औषधे मिळतील, तपासण्या फ्री होतील यासाठी आम्ही नाशिक मध्ये प्रयत्न केला होता. साधारण 1-1.5 वर्ष ते चाललं. नंतर डॉक्टर लोकांनी थोडासा आम्हाला अन्याय म्हणून सांगितलं, मग ते बंद पडलं. हे माझे दिव्यांगत्व मात केल्याचे हे आहे, पुरस्कारांचे न्यूज आहे, विविध पुरस्कारांच्या. लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीने मला आदर्श शिक्षक पुरस्कार दिला होता. त्यानंतर मराठा भूषण पुरस्कार आहे. त्यानंतर पंखांना लाभले बळ मी माझ्यावरच लेख लिहिला होता, लोकमत वृत्तपत्रामध्ये तो प्रसारित झाला होता. ओके. माझ्या शाळेत केलेल्या कामाचे उत्तांकन आहे. त्यानंतर अपंग साहित्य संमेलनाची न्यूज आहे. नाशिक येथे दिव्यांग साहित्य संमेलन भरवलं होत. डिजिटल शाळा केली. डिजिटल शाळेचं पाय शाळेला काही सामाजिक संस्थांनी दिलेली मदत. ओके.
उडान पुरस्कार मिळाला त्यावेळेची मुलगा आहे. नॅशनल टीचर अवॉर्ड मिळाला ते पुरस्काराची न्यूज आहे. पत्र लेखन स्पर्धेची न्यूज आहे. किनो पुरस्कार मिळाला त्याची न्यूज आहे. दिव्यांग व्यक्तीला मदत केल्याची न्यूज आहे. खूपच सुंदर कार्य आहे सर आपलं. मी जास्त वेळ न घेता भावनाताई काहीतरी बोलू इच्छित होत्या, त्यांना सांगतो की त्यांनी आपले प्रतिक्रिया आणि प्रश्न विचारा. भावनाताई. हो नमस्कार मोहन सर. तुमच्या नमस्कार. हो आणि तुमचं पूर्ण भाषण खूप लक्षपूर्वक मी ऐकलं आणि तुमच्याबद्दलची माहिती तर होतीच, पण अजूनही तुमचा मध्यंतरी फेसबुकवर प्रकाशित झालेला लेख आणि आजचं तुमचं भाषण याच्यातून तुमचा संघर्ष किती तीव्र होता हे अजून ठळकपणे कळलं. आणि मला तर पांडुरंग भोर सर असं म्हटलं की सर्वात पहिल्यांदा काय आठवत असेल तर तुमचं अतिशय सुंदर अप्रतिम असं हस्ताक्षर. म्हणजे माझ्या डोळ्यासमोरून आपण जेव्हा अपंग साहित्य संमेलनाच्या मीटिंगला ऋणवाल सरांच्या क्लासच्या मध्ये भेटलो होतो त्यावेळेस, हा तर त्यावेळेस मी पहिल्यांदा तुमचं हस्ताक्षर बघितलं आणि माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात मी इतकं सुंदर अक्षर कुणाचंच बघितलेलं नाही. म्हणजे आमच्या आमचा जळगावचा कार्यकर्ता महेश गोरडे याचं पण हस्ताक्षर अतिशय सुंदर आहे आणि त्याच्या पाठोपाठ मला म्हणजे त्याच्या बरोबरीच सुंदर हस्ताक्षर कोणाचं दिसलं तर ते तुमचं हस्ताक्षर बघून अगदी खरोखर मी थक्क झाले. आणि म्हणजे जसं रामदास स्वामी म्हणतात ना की शहाणे करून सोडावे सकळ जन, तर तसं मला तुमच्याबद्दल असं वाटतं की तुमचं हस्ताक्षर इतकं सुंदर आहे आणि तो वारसा तुमच्या विद्यार्थ्यांना मिळावा असं तुम्हाला जे कळकळीने वाटतं आणि त्याच्यामुळे तुम्ही सुंदर हस्ताक्षर स्पर्धा किंवा सुंदर हस्ताक्षराचे वर्ग घेता हे मला खरंच खूप मोठी गोष्ट वाटते. कारण आताच्या कम्प्युटरच्या जमान्यामध्ये ना कदाचित कालांतराने असं होईल की हस्ताक्षर म्हणजे काय असं लहान मुलं विचारायला लागतील, कारण जे काय करायचं ते टाईपच करायचं. पण हस्ताक्षर हे चित्रकले इतकी सुंदर सुबक अशी कला आहे, ह्या बद्दलच ज्ञान किंवा ह्या बद्दलची माहिती मुलांना मिळाली पाहिजे आणि त्याच्यामधला एक उत्तुंग आदर्श म्हणजे तुम्ही आहात. आणि मला तुमच्या आईला सुद्धा खूप वंदन करावं असं वाटत कि त्यांनी त्या भलेही अडाणी असतील म्हणजे तथाकथित पद्धतीने त्यांनी शिक्षण घेतलेलं नसेल परंतु आपल्या अपंग मुलाला शिकवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी वाटेल ते कष्ट उपसले पाहिजे ही जी त्यांची जिद्द होती ती खरोखर म्हणजे त्याला अगदी मानाचा मुजरा. आणि त्याच्या पाठोपाठ हे पण आहे की जसं खूप अगदी फेवरेबल वातावरण मिळालं तरी सुद्धा त्या मूळ बीजामध्ये तो स्पार कसावा लागतो तरच ते झाड ते रोप त्याच्यात ते रुजत आणि मोठं झालेलं दिसत. तर तुम्ही इतकं म्हणजे मला आज ऐकताना अक्षरशः भरून येत होत की प्राथमिक शिक्षण असं असतं की ज्या काळामध्ये मुलं अगदी आनंदाने हसत बागडत खेळत असतात त्या काळामध्ये तुम्हाला किती संघर्ष सोसावा लागला. म्हणजे घरातून शाळेपर्यंत जाण्यासाठी अक्षरशः रस्त्यावरून रांगत जावं लागणं, दगडांचा आधार घेत जावं लागणं, या सगळ्या गोष्टी सोसूनही अतिशय सकारात्मकता तुमच्या सगळ्या वागण्या बोलण्यामध्ये असते आणि हेच या संवाद सारथीच्या वेबिनार मधून
लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशाल सोनपूर खूप मेहनत घेत आहेत, आणि तुमच्यासारखे वक्ते जेव्हा आम्हाला लाभतात तेव्हा खरोखर खूप आम्ही पण स्वतःला धन्य समजतो. तर खूप खूप धन्यवाद सर. हा ताई, मी आता माझी बायोग्राफी लिहितोय. अच्छा. हो तर मग त्याचं जेव्हा प्रकाशन कराल तेव्हा सगळ्यांना, म्हणजे विशेषतः सगळ्या आपल्या अपंग जे आपले मित्रमैत्रिणी आहेत त्यांना नक्की बोलवा की त्यांचे. हा तुमच्या प्रेरणेनेच पूर्ण करणार आहे मी. 99% पूर्ण झालं, 1% काम करतोय आता त्यावर. वा वा वा, खूप छान खूप छान. विशाल सर नमस्ते. हा बोला श्रीधर आखाडे सर. मी श्रीधर आखाडे पुणे. हो नमस्ते सर. तुमच्याबद्दल अनेकदा ऐकून होतो, आज खूप काही कळालं खरंच. हॅलो आवाज. प्रेरणादायी प्रवास आहे तुमचा. हो, आणि आपल्या सगळ्याच विकलांग दिव्यांग बांधवांना जीवनात आपलं पूर्ण संघर्षमय असत, त्यामुळं हे लोकांना नक्कीच प्रेरणादायी ठरत. भावनाताईंनी भावना व्यक्त केल्या खरं, अगदी म्हणजे तुमच्या अक्षराबद्दलच जे बोलणं, खरंच अशी परिस्थिती आहे काही दिवसांनी हे अक्षर हे लोप होतंय, की चांगलं अक्षर म्हणजे काय असतं हे लोप पावण्याची परिस्थिती. प्रत्येक गोष्ट काही कालांतराने आली. हा सर, आली ती परिस्थिती खरोखर आली. हे त्यामुळं खूप छान वाटलं. तुमच्या आत्मचरित्रमा जे काही लिहायला घेतलंय मला वाटतं तुम्ही. हो घेतलंय सर, 99% पूर्ण करत आलो. खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद सर. ओके धन्यवाद सर. धन्यवाद, छान वाटलं सर. मनी सर अनम्यूट करा. अनम्यूट मनी सर, अनम्यूट करा. अनम्यूट. हा आता बोला. आत्मचरित्राचं प्रकाशन जेव्हा होईल तेव्हा मला बोलवा, मी पहिला हजर होईन तिकडं. मला आवडेल वाचायला. अनिता मॅडम, अंजना मॅडम, तुम्हाला काही विचारायचंय प्रश्न? हॅलो बहुतेक ते अनम्यूट नाही करत आहे. सर माझे एक दोन प्रश्न आहेत तुमचं सगळं ऐकल्यानंतर. तुम्ही आता एक जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षकाची भूमिका निभावताय, तर स्वतःचा संघर्ष विद्यार्थी दशेत इतका असताना तुम्हाला विद्यार्थ्यांना एक शिक्षक म्हणून जेव्हा मार्गदर्शन करताय, त्यांच्यासोबत सहवासात राहताय, तर तो एक वेगळा अनुभव की विद्यार्थ्यांचं तुमच्याकडे बघण्याचं दृष्टिकोन किंवा विद्यार्थ्यांना जे तुम्ही घडवतायत त्यासाठी तुम्हाला काही शारीरिक त्रास होत असेल तर त्याबद्दल थोडक्यात सांगा. सर सुरुवातीला त्रास होत होता, पण मी माझ्या पद्धतीने तिचं ऍडजस्टमेंट करून घेतल्यात. आणि विशेष म्हणजे मी विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध जोडले. मी ज्यावेळी शाळेत जातो तेव्हा माझे विद्यार्थी अतिशय मित्रत्वाने माझ्या टेबलाजवळ जमा होतात, माझ्या फळ्याजवळ जमा होतात, आणि मी त्यांना नुसतं पुस्तकी शिक्षण देत नाही तर मी त्यांना समाजाभिमुख शिक्षण देतो, संस्कारक्षम शिक्षण देतो,
समाज आपल्याला जगण्यासाठी काय लागतं याविषयी मी बालवयात त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आता तर म्हणजे आता तर त्यांच्याशी कुठल्याही अडचणी मला येत नाहीत. सुरुवातीला तुम्ही सांगता त्याप्रमाणे काही अडचणी यायच्या, पण आता मात्र कुठली अडचण मला जाणवत नाही तिथे. ओके सर, अजून जिल्हा परिषद म्हटल्यानंतर परत ते शाळा बदल्या हे पण येत असणार, तर त्यावेळेस तुम्ही ऍडजस्टमेंट कसं करतात? लागल्यापासून नगर जिल्ह्यामध्ये चार शाळेंवर केलं आणि आपल्या जिल्हा बदलून आलो आणि आता ही पाचवी शाळा आहे. तर आता गव्हर्नमेंटने चांगली सुविधा दिली आहे, मला बदली हवी असेल त्या ठिकाणीच बदली मिळते, घराच्या राहत्या ठिकाणाजवळ बदली मिळत असते. त्यामुळे त्या जीआरचा मला नक्कीच फायदा होतो आणि तो एक दिव्यांगत्वाचा फायदा मी घेतो. अरे वा, खूपच छान सर. म्हणजे एक चांगला फायदा पण झालाय की आता बदल्या होत नाही किंवा करायच्या असतील तर तुम्हाला चान्स मिळतो. ऐच्छिक बदली असते आपली. अरे वा, खूपच छान. आणि सर हे शिकत असताना म्हणजे तुम्ही सांगितलं की डीएड करायला नाशिकला गेलात, तर तिथं इतर मित्रांची साथ किंवा जे शाळेतलं वातावरण होत तिथं ऍडजस्टमेंट करण्यासाठी काय संघर्ष करावा लागला? तर मी म्हणजे आपल्याला जर घेण्यासाठी केलं वसतिगृहात प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला शौचालय वगैरे जवळ असेल अशी रूम घेतली आणि त्या रूमच्या जवळ मी आणि त्यानंतर बायसिकल वर प्रवेश केला, प्रवास केला. मित्र सर मित्र मला अगदी आनंदाने मदत करायची आणि सर भावनाताईंनी जे सांगितलं माझं हस्ताक्षर, त्या हस्ताक्षराचा माझ्या जीवनामध्ये मला खूप फायदा झाला. माझ्या हस्ताक्षरामुळे माझ्या भोवती मित्रांचं मोहळ तयार होईल आणि मग ते मित्र मला कुठल्याही गोष्टीत मदत करायची, माझ्या बघायला घ्यायची आणि मग मला अगदी प्रेमाने जाण्या येण्यासाठी मदत करायची किंवा तिथलं हॉस्टेलमध्ये वसतिगृहातली ज्या सुविधा असतील किंवा ज्या गरजा असतील त्या पूर्ण करण्यासाठी मित्रांची खूप मदत व्हायची. म्हणजे मी तर म्हणे मित्रांमुळेच मी आज इथं आलोय. अरे वा, खूपच सुंदर. आणि सर जेव्हा तुमचं एक जिल्हा परिषदच्या शाळेत सिलेक्शन झालं तर तिथं पण खूप अडचणी आल्या असणार, संघर्ष असेल की सहजासहजी तर इतकं सरकारी नोकरी मिळणं आजच्या जमान्यात खूप कठीण झालंय, तर त्यासाठी तुम्ही किती संघर्ष केला त्याबद्दल थोडक्यात सांगा ना. अगदी छान प्रश्न. मी ज्यावेळी म्हणजे त्यावेळी मुलाखत गेलो त्यावेळी एकाच तीन उमेदवार होते, एका तीन उमेदवार बोलले होते. त्यावेळी मला कुलगटातूनच ऑर्डर आली होती, त्यावेळी दिव्यांगातून ऑर्डर आली नाही चांगले असल्यामुळे टाइम घेतलं. कनेक्शन गेलं बघते. हा, आले आले. हा सर, तुमचा आवाज ब्रेक होतोय, एकदा परत सांगा ना काय म्हणत होते. हॅलो, मला
नाही सर, आता थोडा थोडा येतोय सर आवाज. आता येतो का क्लिअर सर? हा आता क्लिअर आहे, बोला आता. सर तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय. हॅलो हॅलो, हा आता येतोय थोडा थोडा. हॅलो, हा सर येतोय आता. ब्रेक होतो मधून मधून ना? हो हो. सर आता बोलू? हा बोलू का? हा बोला बोला सर. मी ज्यावेळी ऑर्डर घ्यायला गेलो त्यावेळी मला सर्वात प्रथम प्रश्न केला की तुम्ही कसे काम करणार, तुम्ही विद्यार्थ्यांना कसं. त्यावेळी मी माझा संघर्ष त्यांच्या पुढे मांडला आणि त्यांना एकाच वाक्यात सांगितलं, इतर शिक्षकांपेक्षा एक पाऊल माझं काम पुढे असेल. आणि त्यांनी माझी ऑर्डर लगेच हातात दिली. वा, अरे वा, खूपच छान. वा वा वा, अशी अशी काम. सर माझ्या 22 वर्षाच्या, हो, आणि ताई मी माझ्या 22 वर्षाच्या काळामध्ये जो शब्द त्यांना दिला होता ते करून दाखवलं. माझे आता दोन विद्यार्थी, एक विद्यार्थी फॉरेस्ट ऑफिसर आहे, एक विद्यार्थी PSI झालेला आहे. अगदी अगदी ड्राय एरिया मधले विद्यार्थी होते आणि त्या विद्यार्थ्यांनी करून दाखवलं. माझे अनेक विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत, यशाच्या शिखरावर पोहोचलेले आहेत. हाच माझा आनंद आहे. खरे खूपच सुंदर. तुम्ही मला एक अजून हे पाठवलं लेख, त्याच्यात वैतरण डायरी म्हणून काहीतरी लिहिलंय, त्याविषयी थोडक्यात सांगा ना. सर ते एक शिक्षक आहेत, प्रायमरी कडे शिक्षक आहेत. भावताईंसारखं त्यांना माझं अक्षर समजलं की सरांचं अक्षर खूप छान आहे आणि म्हणून त्यांनी त्यांना मी बोललो मी माझी बायोग्राफी लिहितो. जसं आज तुम्हाला बोललो माझं आत्मचरित्र लिहिण्याचा मी प्रयत्न करतोय, तसं त्यांच्याशी शेअर केलं आणि त्यांचं लिखाण खूप छान आहे, शब्द संपत्ती खूप आहे त्यांच्याकडे. म्हणून त्यांना बोललो की मला माझं पुस्तक लिहायचंय, मला काही मदत कराल का? तर त्यांनी मला भेट दिली, माझ्या घरी आले आणि एकंदरीत परिस्थिती बघून माझ्यावरती त्यांनी तो लेख लिहिला वैतरण डायरी. मी पांडुरंग पाहिला म्हणून एक लेख लिहिलाय. खूप छान सर, धन्यवाद. खूपच सुंदर. खरोखर सर तुमच्याकडून खूपच शिकण्यासारखं आहे. आता एक शेवटचा प्रश्न, की हे सगळं करत असताना म्हणजे अगदी शालेय जीवनात पण आणि कॉलेज करत असताना जसं ताई म्हटल्या की ही सगळं एनर्जी किंवा जो स्पार्क आहे हा तुम्ही कसा मेंटेन ठेवला आणि आता पण तो मेंटेन ठेवताय, यासाठी काही रहस्य आहे का ह्या सगळ्या तुमच्या एनर्जीच? हा सर, मी एक विचार करतो, जीवनामध्ये कधी हारायचं नाही, कधी निगेटिव्ह विचार करायचा नाही, कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती, या वाक्यावर मी फार भर देतो आणि तसाच जगतो. मी कधी नाराज राहत नाही आणि माझ्या जीवनाचं एक रहस्य आहे की आपल्यापेक्षा कमी व्यक्तीकडे बघून जगायचं. मी ज्यावेळेस कम्पेअर करतो मी कधी अशा उच्च किंवा दुसऱ्या लोकांशी कम्पेअर करत नाही ज्यातून आपल्याला निगेटिव्ह काय मिळेल. आपल्यापेक्षा खालच्या लोकांचा विचार करतो, ज्यांना काहीच मिळत नाही तेही जगतात. परमेश्वराने आपल्याला जे दिलं आहे त्यात समाधान मानून जर आपण आनंदी जीवन जगलो तर आपल्याला अजिबात दुःख होणार नाही. आहे त्यात समाधान मानायला शिकलं
तर आपण निश्चितच यशस्वी होतो आणि आपण दिव्यांग आहोत हे विसरायला पाहिजे, आपण अपंग आहोत हे विसरायला पाहिजे आणि त्यातूनच पुढे वाटचाल केली पाहिजे हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे. खूपच छान सर. एक शेवटचा प्रश्न कि जसं विद्यार्थ्यांशी तुमचं प्रेमळ पूर्ण संबंध आहे तसं प्रत्येक शाळेत तुमचे जे सहकारी शिक्षक आहेत त्यांच्याशी पण थोडस जुळवून घ्यायला संघर्ष करावाच लागत असेल, त्याविषयी थोडक्यात सांगा. सर मला अजिबात संघर्ष त्यांच्याशी जुळवून घ्यायला अजिबात संघर्ष करावा लागत नाही, कारण मी आपल्या कामामध्ये एकदम अचूकता ठेवतो. कुठल्याही प्रकारची चूक होईल किंवा दुसऱ्याला आपल्याकडून वेदना होतील किंवा आपल्यामुळे ते दुखावले जातील असं कुठल्याही प्रकारचं वर्तन मी मुळात ठेवत नाही. दुसरी गोष्ट, आमचं जे वर्किंग असतं ते वर्किंग मी वाटून घेतो आणि मला जे वर्किंग दिलेलं असतं ते मी वेळेच्या अगोदर पूर्ण करून त्यांच्याकडे देतो. त्यामुळे कदाचित त्यावेळेमुळे म्हणा किंवा जर वेळ उरला तर मी त्यांचंही काम करू लागतो, त्यामुळे म्हणा ते नेहमी माझ्याशी अतिशय प्रेमळपणाने वागतात. आणि जीवनाचं एक तत्व आहे, आपण चांगलो तर जग चांगलं, आपण वाईट तर जग वाईट. त्यामुळे मी नेहमी असं मनात आणतो की आपल्या समोर आलेली व्यक्ती प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच आहे आणि त्याच व्ह्यूने मी त्यांच्याकडे बघत असतो, त्यामुळे तिथे अजिबात संघर्ष करावा लागत नाही. खूपच सुंदर. आणि तुमच्या कुटुंबाविषयी कि हे सगळं करत असताना आणि तुम्ही जे प्रहार संघटनेचं पण काम करतायत तर हे सगळं कसं जुळवून घेतात कि तुमचं शाळा प्रहार संघटनेचं काम आणि कुटुंब या सगळ्यांचा मेळ कसा तुम्ही साधतात? सर प्रहार संघटनेचं काम मी माझ्या दैनंदिन रुटीन मध्येच करतो, पूर्ण ऑनलाईन असतो. कुठे काही समस्या असेल तर मी फोनवर सोडवतो किंवा जीमेल द्वारे लगेच करतो आणि व्हॉट्सअप असेल, जीमेल असेल, ईमेल असेल, हे सगळ्या प्रकारच्या सुविधा आपल्याकडे आहेत आणि ह्या दिव्यांग व्यक्तीच्या दृष्टीने खूप चांगल्या आहेत असं मी तरी मानतो. त्यामुळे त्याला खास स्पेशल वेळ द्यावा लागत नाही. एखाद्याची समस्या असेल तर ती मी ताबडतोब जीमेलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे किंवा एखाद्या फोन कॉलद्वारे सोडवतो, नाही सुटली तर रविवारचा दिवस त्यांच्यासाठी देतो. आणि कुटुंबामध्ये मी शाळेतून आल्यानंतर पूर्ण वेळ कुटुंबातच असतो. सगळे माझे भाऊ, आम्ही सर्व जॉईंट फॅमिली आहोत. माझी आई, पत्नी, मुलगा, भावाची मुली सगळे आम्ही एकत्र असतो आणि ते सर्व माझं करतात, अतिशय प्रेमाने करतात. माझी जी अडचण असेल ती निभावून नेतात, प्रत्येक गोष्टीत मला मदत करतात. त्यामुळे मला फारसं काही वेगळं वाटत नाही. कुटुंबात राहावंच वाटतं, आनंदाने बसावंच वाटतं, घरी यावंच वाटतं. खूपच सुंदर. आणि सर एक शेवटचं थोडं पर्सनल आहे की जेव्हा आर्थिक परिस्थिती खूप हलाकीची असताना आईचं जे हे होतं की आईने तुम्हाला जे घडवलं आणि आता सगळं सुखवस्तू असताना तर त्यांचा तो अनुभव त्याच्याविषयी काही सांगता येईल का की त्यांना तर खूपच छान की इतकी स्थिती बदलली आणि तुम्ही इतकं छान काम करतायत स्वतःसाठी समाजासाठी, तर त्यांच्या याच्याविषयी काही प्रतिक्रिया असतील की जे तुम्हाला जाणवत असतील? हो जाणवतात. आईच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद दिसतो, आईची छाती अभिमानाने फुलून येते आणि आजही आईला कुठल्याही प्रकारचा गर्व नाही, कुठला इगो नाही अतिशय. आणि तिने आम्हालाही त्याच पद्धतीने जगायला शिकवलं. आपल्याकडे फार काही आलं असेल तर त्याचा इगो करू नका किंवा काही नसेल तर त्याची वाहवा करू नका. त्यामुळे आजही ती त्याच पद्धतीने आम्हाला जगायला शिकवते. कुटुंब अतिशय स्थिर ठेवलेलं आहे. आम्ही तिघही भावंड आज एकत्रित गुण्यागोविंदांना नांदतो. आईला तो खूप अभिमान वाटतो
आणि आईला माझा अतिशय गर्व आहे, अभिमान आहे, त्यामुळे मला जिथे पुरस्कार मिळेल तिथे मी माझ्या आईला घेऊन जातो, तिला त्यात खूप आनंद मिळत असतो. खूपच सुंदर सर. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी अनम्यूट करावं, नाहीतर मग आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे जाऊया. भावनाताई तुम्हाला काही बोलायचं आहे? नाही झालं बोलून माझं. ओके ओके ठीक आहे. आपण प्रार्थनेने सांगता करूया, भावनाताईंना सांगूया त्यापूर्वी एक दोन मिनिट कि आपण आम्हाला जो वेळ दिला भोर सर त्याबद्दल संकल्प फाउंडेशनच्या वतीने आणि संपूर्ण टीम कडून मी आपले आभारी आहे. आणि खरोखर या वेबिनार मध्ये आज 11वं पुष्प तुम्ही गुंफलं आणि त्यात आतापर्यंत सगळ्यांकडून लर्निंग आणि लिसनिंग खूप छान शिकायला मिळत आहे. आणि आपण जितकं ऐकत राहू ना, कारण आपल्या या पवित्र भूमीवर भारताच्या आपल्याला लहानपणापासूनच शिकवलं जातं की अगदी मंत्र ऐकण्यापासून सुरुवात होते, प्रार्थना असेल ते सगळं ऐकूनच आपण मोठे होत असतो. आणि जितकं आपण प्रार्थनामय जीवन जगूया असं सगळ्या आपल्यासारख्या लोकांचे ही सगळी कहाणी ऐकत जेव्हा आपल्याला कळतंय की आपल्याला किती अजून काम करायचं आहे आणि हे सगळं इथपर्यंतच न राहता हा संवाद कंटिन्यू राहील, कारण हा प्रत्येकात दडलेला सारथी आहे की जो त्याच्याकडून कार्य करून घेतोय आणि त्याच्याकडनं संवाद देखील जारी ठेवतोय. तर नक्कीच मी आपले आभार मानतो आणि आपल्या सोबत कायम असणारे भावनाताई असतील, इतर सगळे प्रेक्षक, तर या सगळ्यांचं नेहमीच या ठिकाणी मदत होत असते. तर आपल्या सगळ्यांच्या ऋण्यात राहून मी भावनाताईंना विनंती करतो की आज प्रार्थनेने आपण या कार्यक्रमाची सांगता करूया. सर्वे भुवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. शांति शांति शांति. खूप खूप धन्यवाद. पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद आणि आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण इथं थांबूया.